आता बातमी विस्ताराने. कास्ट्राइबचे गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत. कास्ट्राइब शिक्षक संघटना आणि सोलापूर जिल्हा बहुजन प्राध्यापक शिक्षक पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम डॉक्टर फडकुले सभागृह येथे रविवार दिनांक 6 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे. संघटनेच्या वतीने आज पुरस्कार प्राप्त शिक्षकांची नावं जाहीर करण्यात आली. यात दीपाली काळे, चंद्रकला राठोड, अलका सोरटे, अनुराधा काजळे यांचा समावेश आहे. याचबरोबर मंजुश्री इरक शेट्टी, जैतून निसा शेख, रतिलाल भुसे, हिरामण पवार, बेबी साखरे, हमीद खा पठाण, रावजी कांबळे, संजय वनसाळे, उमेश ओहाळे यांचाही सन्मान करण्यात येणार आहे. आज पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. प्रथमतः मी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त व नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त 6 जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार व सावित्रीची लेख हा पुरस्कार आम्ही गेले 4-5 वर्ष हे देत असतो. सामाजिक क्षेत्रात विविध काम करणाऱ्या महिलांना सावित्रीची लेख व शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या शिक्षकांना सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करत असतो. हा कार्यक्रम 6 जानेवारीला ठीक 3 वाजता फडकुले सभागृह येथे आयोजित आहे. या कार्यक्रमानिमित्त भीमशाहीर राजेंद्र कांबळे यांचा सावित्रीबाई फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती जलसा हा कार्यक्रम होणार आहे. तर मी सोलापूरवासियांना विनंती करतो व तसेच जिल्ह्यातील तमाम शिक्षक बंधू भगिनींना विनंती करतो की या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपण आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढावी. एवढंच बोलून मी थांबतो या ठिकाणी. जिल्हा परिषद बहुजन प्राथमिक पतसंस्था सोलापूर आणि कास्ट्राइब शिक्षक संघटना सोलापूर या दोन्ही शाखेच्या संयुक्त विद्यमानाने आपण दरवर्षी सावित्रीची लेख आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जिल्हास्तरीय आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा आपण आयोजित करत आहोत. यावर्षी 6 जानेवारी 2019 रविवारी निर्मलकुमार फडकुले सभागृह सोलापूर या ठिकाणी हा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. प्रथमतः पुरस्काराच्या आधी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर यांच्या कार्यावर आधारित भीमशाहीर, शिवशाहीर, आयुष्मान, राजेंद्र कांबळे यांचा आपण जलसा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. तरी सर्वांनी सोलापूर शहरवासियांनी, शिक्षक बंधू भगिनींनी आणि ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा आणि या पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित दाखवून आम्हाला सहकार्य करावं. नमस्ते. यावेळी कास्ट्राइबचे पदाधिकारी महेश कांबळे, श्रीशैल कोरे, सोमलिंग कोळी आदी उपस्थित होते.